पुरोहितांची आणि मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरींसोबत मी स्टेजवर बसणार नाही असं वक्तव्य भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरींनी जोरदार समाचार घेतलाय. सांगलीतल्या एका कार्यक्रमात खासदार कुलकर्णींनी आपण मिटकरींच्या व्यासपीठावर कधीच जाणार नसल्याचं म्हटलेलं आहे. आता मिटकरींनी जोरदार पलटवार. अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार. आता मी तर त्यांना आवश्यक होते. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता ताई गेल्यावर या म्हणे तुम्ही. आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या, आपल्या मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या, मम्म पाऱ्या समर्पया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही. वस्तुस्थिती ही आहे की बारामतीच्या प्रचाराच्या वेळी एका स्टेजवर योगायोगाने एक युवक मेळावा होता आणि जेव्हा आयोजकांकडून मला कळलं की अशा अशा सदस्य स्टेजवर बसलेले आहेत तेव्हा मी त्यांना स्वतः सांगितलं की अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचं नाही जे स्वतःला एका समाजापुरते समजतात. आणि इतक्या दिवसानंतर त्यांना त्या आठवणीला उजाळा देताना समोर बसलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवणे आणि खुश करणे याकरता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं, साफ खोटं आहे. त्यांनी त्यांच्या समाजाची माफी मागावी. स्टेजवर त्या आल्या होत्या असं नाही, मी स्टेजवर गेलो होतो हे मात्र निर्विवाद सत्य आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.